हॅलो स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश पेज नंबर सेवंटी नाईन व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी रहीम अँड हिज कॅमल रहीम आणि त्याचा उंट लिसन रिपेक्ट रीड अलाउड अँड प्रेझेंट्स ऐका माझ्या पाठोपाठ म्हणा मोठ्याने वाचा आणि हावभावासह संवाद सादर करा रहीम एंड हिज कॅमल आर ट्रॅव्हलिंग थ्रू द डेझर्ट रहीम आणि त्याचा उंट वाळवंटातून प्रवास करत असतात रहीम इट इज गेटिंग डार्क अंधार होत चालला आहे आय एम सो टायर्ड लेट स्टॉप नाऊ मी खूप दमलो आहे आता आपण थांबूया आय शॅल पुट अप द टेंट हिअर आता मी येथे मोठा तंबू उभारतो देन वी विल रेस्ट ॲट नाईट नंतर आपण रात्री इथे विश्रांती घेऊत पुट्स अप अ टेंट तो टेंट उभारतो तंबू उभारतो गुड नाईट कॅमल शुभरात्री उंट बा किंवा उंट आफ्टर समटाईम थोड्या वेळाने कॅमल मास्टर इट इज सो कोल्ड आउटसाइड मालक बाहेर खूपच थंड आहे कॅन आय पुट माय हेड इनसाइड द टेंट मी माझे डोके तंबूच्या आत ठेऊ का रहीम येस व्हाय नॉट रहीम म्हणतो हो चालेल ना का नाही आफ्टर समटाईम थोड्या वेळाने कॅमल मास्टर आय वॉन्ट टू ऑम माय नेक मालक माझ्या मानेला ऊब द्यायचे आहे कॅन आय पुट माय नेक इन साईड मी माझी मान तंबूच्या आतमध्ये ठेवू शकतो का रहीम ऑल राईट रहीम म्हणतो ठीक आहे आफ्टर टाइम, थोड्या वेळाने कॅमल मास्टर माय फोर लेग्ज आर सो कोल्ड मालक माझे पुढचे पाय किती थंड झाले आहेत मे आय पुट दे इन साईड मी ते आतमध्ये ठेवू का रहीम येस यू मे बट नाऊ लेट मी स्लीप होय तू ते ठेवू शकतोस परंतु मला आता झोपू दे आफ्टर समटाईम थोड्या वेळाने कॅमल मास्टर मास्टर हॅव पीटी ऑन मी मालक माझ्यावर दया करा माय चेस्ट अँड माय बेली अँड माय बॅक आर फ्रीजरिंग. माझी छाती माझे पोट आणि माझी पाठ थंडीने गारठली आहे आय वॉन्ट टू पुट दे मीन साईड मला ते आतमध्ये ठेवायचे आहे प्लीज मूव अ साईड कृपया तुम्ही थोडं बाजूला सरका रहीम ओ बॉदर मू अ साईड काय कटकट आहे बाबा असं म्हणतो तो आणि बाजूला सरकतो आफ्टर समटाईम मग परत थोड्या वेळाने कॅमल माय हँड लेग्ज आर शिवरिंग अँड माय टेल इज पिचिंग माझे मागचे पाय थंडीने कुडकुडत आहे आणि माझे शेपूट आखडले आहे आय वॉन्ट टू ब्रिंग दे inside मला ते आतमध्ये आणायचे आहेत रहीम बट द टेंट इज स्मॉल परंतु हा तंबू लहान आहे देर इज नो रूम फॉर टू ऑफ अस आपल्या दोघांकरता तिथे पुरीशी जागा नाही कॅमल इन दॅट केस मास्टर व्हाय डोंट यू गो आउट मग तसं असेल तर मालक तुम्ही बाहेरच्या बाजूला का जात नाही पुश रहीम आऊट ऑफ द टेंट तो रहीमला तंबूच्या बाहेर ढकलतो रहीम व्हॉट अ सेल्फिश अॅनिमल किती स्वार्थी प्राणी आहेस तू व्हाय डीड आय लेट यू कम इनसाइड मी तुला अगोदरच आतमध्ये का बरं येऊ दिले असेल आता आपण त्याचा स्वाध्याय बघूया कॉबी द फॉलोइंग वर्ड्स खालील शब्द पाहून लिहा आउटसाइड इनसाइड फोर लेग्स हाइंड लेग्स बेली बॅक हेड टेल आफ्टर बिफोर लेबल द बॉडी पार्ट्स इन द पिक्चर ऑफ द कॅमल उंटाच्या चित्रात दिसणाऱ्या त्याच्या अवयवांची नावे इंग्रजीत लिहा लेबल द बॉडी पार्ट्स म्हणजे त्याच्या बॉडी बॉडी ला नावं द्यायचे आहेत हार्डवर्ड्स आता आपण इथले हार्डवर्ड्स बघूया कॅमल उंट थ्रू मधून डेझर्ट वाळवंट गेटिंग डार्क अंधार किंवा होत आहे टायर्ड थकलेला किंवा दमलेला टेंट तंबू रेस्ट विश्रांती घेणे कोल्ड थंड आउटसाइड बाहेर किंवा बाहेरच्या बाजूस पुटसअप उभारतो इनसाइड आतमध्ये वाय का वॉम उबदार होणे उबदार करणे किंवा होणे फोर लेग्स प्राण्यांचे पुढचे पाय हॅव पिटी दया करा चेस्ट छाती बेली पोट बॅक पाठ, फ्रीजिंग गारठले आहेत असाईड बाजूला बॉदर त्रास किंवा कटकट शिवरिंग थंडीने थरथर कापत आहे टेल म्हणजे शेपूट ट्विचिंग आखडत आहे नो no रूम जागा नाही इन दॅट केस तसे असेल तर सेल्फिश जे स्वार्थी किंवा मतलबी बघा मुलांना समजलं का तुम्हाला रही मॅन हीज कॅमल आता तुम्ही हे पूर्ण वाचायचं आहे आणि त्याचा शब्दार्थ लिहायचे आहेत हार्डवर्ड्स तुम्ही लिहून काढायचे आहे आणि लेबल द बॉडी पार्ट्स इन द पिक्चर ऑफ द कॅमल कॅमलच्या जे चित्रामध्ये दिसणारा उंट आहे त्याच्या अवयवांची नावे इंग्रजीत तुम्ही लिहायची आहे